खूप फॅमिली छान आणि आनंदाची गोष्ट आहे. अगदी सचित, आता जे काही तू आपण आता जे काही शूट करतोय त्याच्या ह्याच्यात तुला जवळजवळ सगळेच कॅरेक्टर्स बरोबर तू काम केलंय आता, तुझं लाडकं कॅरेक्टर साधारण काय वाटतंय तुला? मी फार हा लवकर प्रश्न विचारते. मला मागच्या वेळी पण आपण इन्स्टा लाईव्ह केलेलं तेव्हा हाच प्रश्न कोणीतरी विचारला होता, पण दिस इज टू अर्ली टू से, कारण आता सुरुवात झालेली आहे. सो लाडकं कॅरेक्टर असं नाही म्हणता येणार. ही जी काही आमची सगळी जी काही दोन्ही फॅमिलीज आहेत त्या सगळ्यात लाडक्या आहेत आणि सगळीच माणसं म्हणून खूप पॉझिटिव्ह एनर्जीची आहे, त्यामुळे कॅरेक्टर म्हणून मी आत्ता बोलणं चुकीचं ठरेन. ओव्हरऑलच मला असं वाटतं की एक अत्यंत पॉझिटिव्ह अशी टीम एकत्र आली आहे. सो आय एम व्हेरी हॅपी की अशा सगळ्या उत्तम पॉझिटिव्ह माणसांबरोबर काम करायची मला संधी मिळते. रुची सरोदेची कमेंट आली, सचित सर आय लाईक युअर पर्सनॅलिटी आणि तुम्ही जे किती काम आणि चिल पर्सन आहात ते दिसतं. सर यावरून पर्सनॅलिटीवरून मला विचारायचं की तुमची तुम्ही जे हेल्थ मेंटेन ठेवता याविषयी काही सांगू शकाल की कशा पद्धतीने तुमचा हेल्थ रुटीन असतो लोकांना ऐकायचं? ऍक्च्युली हे ते व्यासपीठ नाही की मी माझ्या वर्कआउट किंवा डाएट बद्दल बोलावं, कारण नाही. मला असं वाटतं की खरं तर इनर पर्सनॅलिटी जास्त महत्वाची असते आउटर पर्सनॅलिटीपेक्षा. इनर हॅपीनेस, इनर पॉझिटिव्हनेस हा जास्त, तुम्ही पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. हा झाला आपला आतला आतली सकारात्मकता. आणि व्यायामाचा विचाराल तर मी मागचे अनेक वर्ष न चुकता व्यायाम करतो, रोज एरवी 2-2.5 तास करतो. डेली सूप सुरू झाल्यावरती तो 1 पाऊण तासावर किंवा 1/2 तासावर येतो, कारण वेळ मिळत नाही. पण भले 1/2 तास 1 पाऊण तास जो काही वेळ मिळतो मी व्यायाम नक्की करतो. निदान 1-7 तास तरी मिनिमम झोपण्याचा प्रयत्न करतो आणि घरचं खाण्याचा प्रयत्न करतो. जितकं घरचं खाता येईल त्यासाठी माझी बायको शिल्पा आणि माझी सगळी एंटायर फॅमिली यांना मी ते क्रेडिट देईन की वेगवेगळे काय काय पदार्थ ते छान करून देत असतात. आणि आता आमची ही पण फॅमिली आली, आज आमच्या आजीने उकडीचे मोदक आणले होते. सो जर हेल्दी खाल्लं, चांगला व्यायाम केला आणि वेळेत झोपलं आणि वेळेत उठलं आणि स्ट्रेस फ्री लाईफ असेल तर मला असं वाटतं की उत्तम पर्सनॅलिटी तुमची राहू शकते जास्तीत जास्त वर्ष. बोली तुझ्याविषयी परत विचारतात, काहीतरी बोलत राहा मध्ये सारखे म्हणताय. नाही आता आपण या फॅमिलीला भेटलोय आणि मला असं वाटतं की माझी आणि तुमची भेट 2 दिवसापूर्वी झालीच आहे. सो मी जरा कमी बोलतेय कारण काही नाही मला आता मला वाटतं की आपण बऱ्यापैकी आपल्याबद्दल आणि आपण भेटत राहू. मला तर असं वाटतं आपण वरचेवर असंच भेटत राहू आणि तुम्ही तुमची मतं आम्हाला काय आहे 10:30 वाजता स्टार प्रभावावर आम्हाला बघायला विसरू नका, असं तर आम्ही भेटणारच आहोत. आणि इनफॅक्ट तुम्ही आमची मालिका बघता आहात तर बघितल्यानंतर तुमचे काही सजेशन असतील तर त्याही द्या. तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद आमच्यावरती कायम असू देत हीच आम्ही या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने तुम्हाला विनंती करू. आणि तुम्हाला जे काही वाटेल ते नेहमी आम्हाला सांगत राहा एवढीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच.